धुळे लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरेंनी घेतली शांतीगिरी महाराजांची भेट. आम्ही 7 लोकसभा जागांची चाचपणी करतोय, भक्त परिवाराशी चर्चा सुरू, शांतीगिरी महाराजांची प्रतिक्रिया. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची काँग्रेसकडे शहर मध्य विधानसभेच्या जागेची मागणी. लोकसभेला प्रणिती शिंदे यांचा प्रचार करू, मात्र शहर मध्य मतदारसंघ आम्हाला द्या, आडम यांची मागणी. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली करमाळ्यात आमदार संजय मामा शिंदे यांची भेट. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार संजय मामा शिंदे यांची उपस्थिती. रत्नागिरीतील खेडमध्ये बॅनरबाजीवरून राजकीय शिमगा. सदानंद कदमांकडून रामदास कदम यांच्या विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार. आचारसंहिता सुरू असताना घरावर राजकीय बॅनर लावल्याची तक्रार. परभणी लोकसभेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर. पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले. प्रकाश शेंडगेंचा ओबीसी बहुजन आघाडी पक्ष मराठवाड्यात लोकसभेच्या रिंगणात. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसी बहुजन आघाडी लोकसभा लढवणार. तर बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध. खडकवासल्यामधील पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्यानं शिंदे गट नाराज. शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल. मामांनी रोखठोक भूमिका घेतली तर पळता भुई थोडी होईल. दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंना डिवचलं. भाजपकडून भंडारा लोकसभेची सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी. कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून जल्लोष साजरा. तांत्रिक मुद्दे दुरुस्त करून धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावू, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. धनगर समाजानं निवडणुकीच्या अनुषंगानं वेगळी भूमिका घेऊ नये, पडळकरांचं आवाहन. धुलिवंदनाच्या निमित्ताने बच्चू कडूंचा जनतेच्या मुद्द्यावरून प्रहार. बच्चू कडू यांनी भिंतीवर विविध प्रश्न लिहित लक्ष वेधलं. करळ पूर्णा येथील घराच्या भिंतीवर लिहिण्यात आले जनतेचे प्रश्न. लोकसभा निवडणुकीच्या सभांसाठी पिंपरी चिंचवडमधील 66 ठिकाणं निश्चित. ठरलेल्या सभास्थळांव्यतिरिक्त इतर ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाहीये. भोसरीतील पीएमटी चौक, शाहू महाराज मैदानांचा समावेश. पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांची होळी. आमदार रवींद्र धंगेकर, अजित पवार गटाच्या रुपाली साकणकर, मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती. जळगावच्या जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी. नैसर्गिक रंग वापरून होळी साजरी करा, गिरीश महाजनांचं आवाहन. अमरावतीमध्ये मेळघाटात नवनीत राणांचा आदिवासी महिलांसोबत नृत्य. होळीच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचीही सुरुवात. जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी कुटुंबांसोबत साजरे केलं धुलिवंदन. भोकरदन येथील राहत्या घरी पत्नी आणि नातवांना रंग लावत लुटला आनंद. बीडच्या परळीत धनंजय मुंडेंच्या कार्यालयात होळी साजरी. बंजारा समाजातील महिलांनी होळी आणि लिंग महोत्सव साजरा केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरेंचे यांनी लुटला होळीचा आनंद. नातवंड आणि कार्यकर्त्यांसोबत भुमरेंची होळी साजरी. नंदुरबारमध्ये खासदार हिना गावित यांनी महिलांसोबत साजरी केली धुळवड. रंगोत्सवात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग. पुण्यात माजी मंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजपचे आमदार भीमराव तापकीरांनी लुटला होळीचा आनंद. तळजाई टेकडीवर खेळला रंग. नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंची बच्चे कंपनीसोबत धुळवड. लोकसभेच्या उमेदवारांकडून रंगपंचमी साजरी. नांदेडमध्ये माजी आमदार वसंतराव चव्हाणांनी साजरी केली धुळवड. नायगावातील निवासस्थानी कार्यकर्त्यांसह लुटला आनंद. गुहागर तालुक्यातील गिंबी गावात पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा. गावातील मानकरी असलेल्या नवीन नवरदेवाकडून पेट्या होमला प्रदक्षिणा. अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी लुटला धुलिवंदनाचा आनंद. भिवापूर येथील बंजारा बंधू भगिनींसोबत रंग खेळून साजरा केला सण. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सपत्नीक तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. एनडीएचे प्रत्येक उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करणार, राणेंचं वक्तव्य. बीडच्या केज तालुक्यात जावयाला गाढवावर बसून धुलिवंदनाच्या दिवशी धिंड काढण्याची अनोखी परंपरा. तब्बल 98 वर्षापासून ही परंपरा आजतागायत सुरू. विडा गावात संतोष जाधव नावाचे जावई ठरले परंपरेचे मानकरी. नागपुरात धुळवडीनिमित्तानं चिकन आणि मटणच्या दुकानात मोठी गर्दी. मागणी जास्त असल्याने मटणाच्या दरात वाढ. नागपुरात सध्या मटणाचा 800 रुपये प्रति किलोचा दर. कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. विंचूरमध्ये 140 रुपयांच्या कांद्याची बाजारभावात घसरण. उन्हाळी कांद्याची आवक वाढली.
छत्रपती संभाजीनगरला नव्या वाहिनीतून पाण्यासाठी 5 एप्रिलची डेडलाईन. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घोषणा. विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार. होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची भारतीय हवामान खात्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातील तापमान 35 अंशांवर. मालेगाव आणि नांदगावात उष्माघाताची लाट येण्याची शक्यता. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाकडून जीवदान. पुण्याच्या भोरमधील बाजारवाडी गावाच्या हद्दीतील घटना. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील वाकोडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्या जेरबंद. पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट वेंडिंग मशीन. प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेचं पाऊल. अहमदनगरमधील उंच खडक येथे माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचं रुपडंच पालटलंय. 6 महिन्यांपूर्वी 1 वर आलेली पटसंख्या आता 70 विद्यार्थ्यांवर. कराडमधील मसूर विभागातील शेतकऱ्यांकडून तारळी धरणाच्या पाण्याचं पूजन. आरफळ कालव्यात पाणी सोडण्यात आल्यानंतर शेतकरी सुखावले. कराडच्या सैदापूर येथील प्राचीन पावकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होणार. रस्ते महाविकास मंडळामार्फत 10 कोटींचा निधी उपलब्ध. बुलढाणा जिल्ह्यात सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक. सीताफळचं भरघोस उत्पादन ते झाडांची कटिंगपर्यंतचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक. नागपूर विमानतळाच्या परिसरात 24 तास वाहनांची तपासणी. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वाहनांची तपासणी. सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजेंवर गुन्हा दाखल. हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप. मनीष काळजेंनी सदर आरोप फेटाळला. लातूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर. सराईत गुन्हेगार पंकज पारिखवर एमपीडी कायद्याअंतर्गत कारवाई. साताऱ्यातील मेटतळे गावाजवळ 4-चाकीचा अपघात. पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटात झाला अपघात. 400 फूट खोलचा घाटात 4-चाकी कोसळल्याची माहिती. अहमदनगर तालुक्यातील पिंपळगावमध्ये पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना. उघड. आरोपी पतीला पोलिसांकडून अटक. इचलकरंजीत 4 घरफोडे झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींना अटक. शिवाजीनगर पोलिसांकडून अट्टल चोरटे गजाळ. न्यायालयाकडून आरोपींना पोलीस कोठडीची शिक्षा. धाराशिव जिल्ह्यातील 600 प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन धोरणामुळे त्यांचे समायोजन होऊ शकतं. सोलापुरातील टेंभुणी शहरात भाजी विक्रेत्यांवर चौघांकडून कोयत्याने हल्ला. भाजी विक्रेता राहुल पवार गंभीर जखमी. घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अमरावती जिल्ह्यात 2 मोठे अपघात. मेळघाटात दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तर मेळघाटमध्येच बस दरीत कोसळली. गोंदिया शहरात सणांच्या निमित्ताने पोलीस यंत्रणा सज्ज. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर आता कारवाई होणार. बुलढाणा सैलानी यात्रेला येणाऱ्या भाविकांकडून 10 रुपये सक्तीची कर वसुली. पिंपळगाव ग्रामपंचायतने वसुली थांबावी, नागरिकांची मागणी. जेजुरीच्या ग्रामदेवता जानाई देवीच्या परतीच्या पालखीचं जेजुरीत भव्य स्वागत. यावेळी नागरिकांकडून फटाक्यांची आतषबाजी. गुलालाची उधळण करत सोहळ्याचं वाजत गाजत स्वागत.